सदा नारायण ते आपला सांगाव दिलं का तुम्ही मामा जाताना भेटला होता त्यो आप्पा पर नंतर सांगावा द्यायचं म्हटलं तर भेटलास नाही दिसभर कुठे होता काय ठाव नाही दिसभर त्यो त्याच्या गुरुकडे बसला आहे दिसतंय आम्हाला मामा उद्या त्याला सांगावं देतो त्याला पर आज मुक्कामालाच आहे ना वैत वय मामा वय मामा सदा तुझ्याशी जरा बोलायचं आहे हे बघ उद्या त्याला घरला जाशील ना तर माझ्याकडनं भंडारा घेऊन जा तो भंडारा पाण्यात टाक आणि त्या पाण्यानं उंबरा धुवून टाक हां वय मामा तुम्ही सांगितलं तसं करतो की कसं आहे या असं केल्यानं वाईट साईड गोष्टी घरात येत नाहीत मामा तुम्ही सांगितलं म्हणजे तुमासनी काहीतरी दिसलं असेल ना व मामांवर तुझी भक्ती आहे हे खपणार काय लोकांनी माझं ध्यान आहे पर काळजी घेतलेली बरी हा पर मामा मी कुणाचं भी वाईट नाही केलं सदा आपण कुणाच्या वाटेला नाही गेलो म्हणून आपल्या वाटेला कोणी येणार नाही असं असतंय का अरे काय ना काहीतरी खुसपाट काढणारे लोक असतातच आता माझंच बघ की एवढं रानोमाळ हिंडतोय आम्या कुणाच्या बांधाला माझ्या जमिनीचा बांध नाही तरी बी लोक उगाच वाटत आडवी येतातच की मामा काही काळजी करण्यासारखं नाही ना हो सदा म्या आहे ना व इथं नग काळजी करू होय मामा खरं सांगू का मामा आलं ना काळजी मिटली आमची मामांची लई कृपा आहे आमच्यावर काय कसली कमी नाही पर ह्या बाईला मामासनी विचारणारच आहे माझ्या श्रीभामाचं काय हाय तिचं पुढं काय लिहिलं आहे अन्न विचारायचं काय तवा सगळं चांगलंच होईल बघ तसं नाही हिला साळत जायचं हाय हिचं पुढं काय लिहिलं हाय एवढी नवसा सायसानं झाली हाय आई व्हायची इच्छा होती माझी असंच एक दिस मामा आलं गावात आणि त्यांच्या आशीर्वादानं पण म्या म्हणते इतकं दिस कशाला वाट बघितली नाही इतकीच काळजी होती तर त्या आप्पांनी सांगितलं होतं की त्यांच्या गुरुदेवांना जाऊन विचारा का नाही गेलीस मग नाही बया मामांवर आपली श्रद्धा आहे भक्ती आहे उगाच कशाला तिकडे जायचं आणि त्या आप्पाशी बी किती बोलते म्या जेवढं असं तेवढं मामा म्हणजे देव आहे आणि त्या आप्पाचा गुरु कोण हाय कुठला हाय आपल्याला काही ठाव नाही एकदा गावात आलं होतं तेव्हा बघितलं म्या असं वाटत होतं हा माणूस कधी गावात न जातो नजर चांगली नाही मिळण्याची अग असं बोलतीस मी त्या माणसाबद्दल आता खरंच सांगते म्या मला जे वाटलं ते बोलली पण मला नाही वाटत तसं ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या पाश आमच्यासाठी आमचे गुरु बी मामाच आहेत देव बी मामाच आहेत आणि आईबाप बी मामाच आहेत आई आपण मामाकडे कधी जायचं उद्या सकाळच्याला स्वयंपाक झाला की जाऊ पण माघारी जा ज्यानं तुला सोडली आहे त्याच्याकडे जा नाहीतर जाळून टाकेन
काय झालं मामा? काय नाही, बिनगोर झोपा तुम्ही. मी बघतो आहे ना वो समद. मामा कोण आलं होतं? वाईट साईट विद्या सोडत्यात कोणीतरी. आपण कोणाकडे चाललो आहे हे बी समजना त्यासनी र. मामा तुम्ही होता म्हणून आम्हाला समजलं तरी, नाही तर आमचा जीवच गेला असता. माझ्या तळाच्या आत यायला यमाला बी परवानगी नाही. असा कसा जीव जाईल? काय रे सदा, काय करत होता तिकडं? आओ मामा, जित्राबाकडे गेलो होतो, समधी काम झालेत आता. अरे बाबा, तळावर आल्यावर काय ना काहीतरी करतच असतो तू, हा जरा बी सवा घेत नाहीस? आओ मामा, इथं आल्यावर दम कुणाला निघतोय. बर आता येऊ का आम्ही? वय वय चालतंय. हा बर, सांगितलेलं काम करा बर का. वय मामा, गेल्यावर बोलतो आम्ही आप्पाशी. हा आणि तुम्ही तुमचे बी काम करात, तर मी मेंढरासनी घेऊन चरायला धाडतो. आओ मामा, आम्ही आहे ना, असं जातो ना असं येतो, ही बी येते ना. अरे बाबा, इकडंच आलं पाहिजे असं काय नाही ना. मामा तेवढीच सेवा, आणि तुम्ही इथं असल्यावर घरला पाय कसा थांबत? ठीक आहे, काळजी घ्या. आणि सदा मोरे, ते बघ येऊ भंडारा घे तर ये मोरे. सांगितलं तसं घराचा उमरा धुवून काढ. होय मामा, ही सायपा घेऊन येईल, तोर जेऊ नका बघा, नाही तर माझं डोकं खायची. अरे वय बाबा, नारायण काय मामा घरला समज बरं आहे ना. वय मामा काय झालं? मामा काय नाही, या आता. बाहेरच असत्या. अग असं घरात बसून जमतय का? आणि मी म्हणते एवढा कसला जीवाला घोर लावून घेतलाय? अग गावातली माणसं पहिल्यासारखं ऐकेनाशी झालीत. आता लोकांचं भलं कशात आहे ते म्याच बघायला पाहिजे ना. आपल्या बुडाखाली काय चाललंय ते बघा. आणि आता पहिल्यासारखं होतय का तुम्हासनी? आपलं वय बघा, आणि जेवढं जमतंय तेवढं करा, आणि गप घरात बसा. खरंय ग, पहिल्यासारखी माणसं दारात येऊन बसत पण नाहीत. अहो तेच म्हणते मी तुम्हासनी, ते जुनं दिस गेलं आता. ही चार बुक शिकलेली माणसं तुमच्या सारख्याचं नाही ऐकायची. खरंय ग, घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात म्हणतात, ते काय खोटं नाही. आता आलं ना वधानात, मग गप घरात बसा. जेवण करते, कुठं बी जाऊ नका, कुठं बी जाऊ नका. ही बायकोची कटकटच आहे.